रायगड जिल्ह्यामध्ये आणि नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर डीसीएम साहेब ड्रग्जचा साठा सापडला जातो. नार्कोटिक्स विभागाकडनं आणि गुप्तचर विभागाकडनं सुद्धा कारवाई मोठ्या प्रमाणावर केली गेली. पुढचं एकंदरीत इयर एंड आहे किंवा फेस्टिव्ह सीझन आहे, त्याच्यामुळे या संदर्भात शासनाने खबरदारी घ्यावी आणि त्या निश्चितपणे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की मागच्या काळामध्ये देशाचे गृहमंत्री यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांच्या आणि डीजीची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सगळ्या राज्यांनी मिळून एकमेकाला इंटेलिजन्स शेअर करायचा आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्जवर क्रॅकडाऊन करायचं अशा प्रकारचा निर्णय झाला. त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आपण क्राईम कंट्रोल कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये प्रामुख्याने ड्रग्ज हा विषय सगळ्या युनिट्सला आपण ऐरणीवर दिला आणि आज सगळे युनिट्स काम करता आहेत. आणि मी रायगड पोलिसांचं निश्चितपणे अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगली कारवाई, इंटेलिजन्स बेस्ड कारवाई आहे, इंटेलिजन्स मिळाला त्याच्या आधारावर ही कारवाई केलेली आहे, अतिशय चांगली कारवाई त्यांनी केली आहे. आणि मागच्या काळात जेव्हा ललित पाटील प्रकरणामध्ये हे लक्षात आलं की अशा प्रकारच्या बंद कारखान्यांमध्ये काही ठिकाणी अशा प्रकारचा व्यवहार चाललाय, तर आपण संभाजीनगर असेल, नाशिक असेल, रायगड असेल, पुणे असेल, अशा अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक जे काही अनेक दिवसाचे बंद पडलेले कारखाने आहेत पण तिथे काही हालचाल दिसते अशा ठिकाणी देखील सर्च करणं, त्या ठिकाणी छापे मारणं हे देखील आपण केलेलं आहे. त्यामुळे आपण जी सूचना दिली आहे त्याची अंमलबजावणी निश्चितपणे सुरू केली आहे आणि ही एक अत्यंत महत्वाची लढाई आता ड्रग्जच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केली आहे. ही लॉंग टर्म लढावी लागेल, कारण अलीकडच्या काळामध्ये असं लक्षात आलंय की जसं आपण पूर्वीच्या काळामध्ये ऊसाचा रस काढून गुळ तयार करायचो घरोघरी, तशा प्रकारे आता हे ड्रग्ज तयार म्हणजे क्युरेटेड जे ड्रग्ज आहेत ते तयार करता येतात, एवढे सोपे केमिकल्स त्याचे आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एक लढाई चाललेली आहे आणि आपण ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याची निश्चित अंमलबजावणी केली. जे माझी एक माहिती आहे की जी रायगडला कारवाई केली नवी मुंबई नार्कोटिक्स कमिशनरेट एरियाने केली माझी माहिती आहे, आणि संभाजीनगरला येऊन तर अहमदाबादच्या पोलिसांनी कारवाई केली. ठीक आहे, केंद्र स्तरावर असं ठरलं असेल तर चांगलं हरकत नाही, परंतु बाहेरचे पोलीस येऊन त्या शहरात कारवाई करतात याचा अर्थ तिथले पोलीस यंत्रणा या बाबतीत अलर्ट असली पाहिजे असं माझं मत. आपण जे म्हणताय मुळात काय असतं की ज्यांच्याकडे इंटेलिजन्स आला किंवा ज्यांच्याकडे ऑफेन्स रजिस्टर असतो तेच कारवाईला येतात, पण लोकल पोलिसांना सोबत घेऊन कारवाई करतात. म्हणजे त्यांचं जरी युनिट आलं तरी इथे इन्फॉर्म करतात, इन्फॉर्म करून तिथे लोकल पोलीस सोबत घेतात आणि ते कारवाई करतात. याचा अर्थ असा नाही की लोकल पोलिसांचं काही, ज्याच्याकडे ही इंटेलिजन्स बेस्ड कारवाई आहे त्यामुळे ज्याच्याकडे इंटेलिजन्स येतो हा एखाद्या ठिकाणी असंही शक्य आहे की लोकल पोलिसांनी, आता जसं ललित पाटील प्रकरणामध्ये आपण 3 लोकांना डिसमिस केलंय, म्हणजे नुसतं सस्पेंड नाही, डिसमिस केलंय, तर असंही शक्यता मी नाकारत नाही. काही ठिकाणी संगनमत असू शकतं, जिथे संगनमत असेल हा निर्णयच मी घेतलेला आहे की ड्रग्जच्या प्रकरणात संगनमत मिळालं तर केवळ सस्पेंड करायचं नाही, 311 खाली त्यांना डिसमिस करायचं.